आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ, त्यामध्ये अभ्यासूया मुस्लिम लीगची स्थापना। तर बालमित्रांनो, मुस्लिम लीग या संघटनेची स्थापना 1906 साली झालेली आहे। तर ही स्थापना होण्यामागे काय कारण आहे ते आपण अभ्यासूया। वंगभंग आंदोलनात राष्ट्रीय सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता। जनतेचा हा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून ब्रिटिश सरकार त्या ठिकाणी बेचैन झालेले होते। मग ब्रिटिश सरकारने या वंगभंग आंदोलनामध्ये फूट पाडण्यासाठी पुन्हा फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करायला सुरुवात केली। आणि मग ब्रिटिश शासनाने त्या ठिकाणी असा प्रचार करायला सुरुवात केली की मुस्लिमांचे हितसंबंध जपण्यासाठी त्यांची स्वतंत्र राजकीय संघटना असली पाहिजे, असा प्रचार ब्रिटिशांनी करायला सुरुवात केली। ब्रिटिशांनी मुद्दाम हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी असा प्रचार सुरू केला आणि त्यासाठी ब्रिटिश सरकारच्या प्रोत्साहनामुळे त्या ठिकाणी मुस्लिम समाजातील एक उच्चवर्णीयांचे एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी, की ज्या शिष्टमंडळाचे अध्यक्ष म्हणजेच नेतृत्व होते आगा खान यांच्याकडे, आगा खान यांच्या नेतृत्वाखालील गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटण्यासाठी एक शिष्टमंडळ गेलं। त्या ठिकाणी या शिष्टमंडळाने लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांना त्या ठिकाणी आपलं निवेदन दिलं आणि लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या उत्तेजनामुळे पाठिंब्यामुळे त्या ठिकाणी 1906 साली मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली। धन्यवाद।